नगर देवळे तर यापुढे बोला जय श्री राम। मी अतुल पाटील, बजरंग जिल्हा सहसर्जक, माझा जबाबदारी आहे। आणि या भारत देशामध्ये गेल्या 2 महिन्यापासून मंदिरांवर हमले किंवा भारतीय नागरिकांवर मोठ्या प्रमाणामध्ये हल्ले होत आहे। नुकसान मोठ्या प्रमाणात नुकसान झालं सर्व हिंदू बांधवांचं किंवा या देशातील सर्व नागरिकांचं, हिंदू नव्हे तर सर्व नागरिकांचं या देशामध्ये नुकसान झालं आहे। सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान झालं। या निषेधार्थ आम्ही या ठिकाणी निवेदन द्यायला आलेलो आहोत। जर शासनाकडून किंवा हे यांचं म्हणजे थांबत नसेल तर बजरंग दल या विषयावर रस्त्यावर उतरायला मी निवेदन आता दिलेलं आहे। जय श्रीराम। मी सचिन येवले पाचोऱ्याला असतो। माझ्याकडे हिंदू जागरण मंचाचं जिल्हा मंडळ सदस्य म्हणून दायित्व आहे। सध्या भारत देशामध्ये सुरू असलेला जो जिहादी उन्माद आहे त्यामुळे संपूर्ण भारत व भारतातील सामान्य जनता वेडीस धरली गेलेली आहे। कृपया माझी सर्व भारतीय सभ्य नागरिकांना अशी विनंती असेल की आपण संवैधानिक मार्गाने या जे काही विषय चालू आहे त्याचा विरोध करावा आणि कुठल्याही प्रकारे वातावरण बिघडेल अशी घटना आपल्या हातून घडेल असं वागू नये। कायदा व सुव्यवस्थेवरती व न्यायव्यवस्थेवरती पूर्णपणे विश्वास ठेवून आपण आपले कार्य पुढे करावे। निवेदन विरोध याला कुठल्याही प्रकारे विरोध नसतो, पण त्याला एक शासनाने लावून दिलेली नियमावलीप्रमाणे आपण निवेदन वगैरे आंदोलन केले पाहिजे। अशा प्रकारे हिंसाचार घडवून आपण देशामध्ये कुठल्या प्रकारचा संदेश देत आहोत याचा कुठेतरी विचार केला गेला पाहिजे। आणि नंतर उद्यापासून शासनाने काही कारवाई केली तर रोड आपणच शासनाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात जातो आणि म्हणतो की अन्याय केला शासनाने असं केलं वगैरे काय म्हणतात ते, आपले घरदारं पाडले वगैरे अशा गोष्टी होतात। आपल्या तरुण मुलांवरती गुन्हे दाखल होतात, मग नंतर ते कायद्याच्या चौकटीत अटकतात, कोर्ट कचेरीत फेऱ्या मारावं लागतात, हे कुठेतरी चुकीचं आहे। नंतर आपणच म्हणतो की शासनाने आमच्यावर अन्याय केला, हे कुठेतरी चुकीचं आहे आणि आपण संवैधानिक मार्गानेच वागलं पाहिजे कारण आपला भारत हा लोकतांत्रिक देश आहे।